नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्र हो, आपण शिकत आहोत इयत्ता 7वीचे सुलभ भारती हे पुस्तक आणि या पुस्तकातील पाठ 9वा आज आपण पाहणार आहोत। चला तर बघूया नेमकं आहे तरी काय या पाठामध्ये। बघा, पाठ 9वा, पाठाचं नाव आहे वाचनाचं वेड आणि पाठाच्या लेखिका आहेत आशा पाटील। ठीक आहे, तर बघा, आशा पाटील यांचा जन्म 1976 साली झालेला आहे। तसंच आशा पाटील यांनी विविध वर्तमानपत्रातून तसंच मासिकांमधून लेखन केलेलं आहे। तर या पाठामध्ये नेमकं काय आहे तर बघा, सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली एक युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने या पाठात केलेलं आहे। बघा, एक सोनाली नावाची मुलगी असते आणि तिला अवांतर वाचनाचा अतिशय कंटाळा असतो। मग काय होतं की तिची जी आई आहे ती एक युक्ती करते, एक आयडिया करते आणि ती आयडिया कशी यशस्वी होते त्याचं वर्णन या पाठात आलेलं आहे। चला तर बघूया नेमकं या पाठामध्ये नेमकं आहे तरी काय। बघा, आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झालेली आहे। बघा, लेखिका काय म्हणते की आजकालची जी मुलं आहेत त्यांना वाचनाचा अतिशय कंटाळा असतो, त्यांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते। का वाटते? कारण मुलं ही टी व्हीमध्ये व्हिडिओ गेम्स पाहण्यात, कम्प्युटर चालवण्यात किंवा मोबाईलमध्ये या सर्वांशी त्यांची खूप चांगली मैत्री झालेली असल्यामुळे काहीसं वाचनाचा त्यांना कंटाळा येतो असं लेखिका म्हणते। पुढे बघू, खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचण्याची बिलकुल आवड नव्हती। बघा, लेखिका काय म्हणत आहेत की सोनाली नावाची मुलगी आहे आणि तिला देखील जी आपली पाठ्यपुस्तकं असतात त्यांच्या व्यतिरिक्त इतर काहीही वाचण्याची अजिबात आवड नव्हती। पुढे बघू, तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचं वेडच होतं। बघा की जी आपली सोनाली आहे, सोनालीच्या आईला तसंच सोनालीचा जो मोठा भाऊ आहे त्यांना मात्र वाचनाची केवळ आवडच नव्हती तर त्यांना अक्षरशः वाचनाचं वेड होतं, म्हणजे त्यांना वाचायला खूप आवडायचं, हो की नाही। पुढे बघा, तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। बघा, सोनालीची जी आई आहे तिच्या आईनं बऱ्याच वेळा असा प्रयत्न केला की आपल्या मुलीला वाचनाची सवय लागावी, तिचं मन वाचनाकडे वळावं, परंतु तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही। आता पुढे बघू, आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने तरी अवांतर वाचावीत असं तिचं मत होतं। बघा की आपला जो दररोजचा अभ्यास असतो त्या अभ्यासाशिवाय आपण दररोज किमान 2 पानं तरी अवांतर वाचन केलं पाहिजे। बघा, अवांतर वाचन कशाला म्हणतात की गोष्टीची पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, नाटकं, कविता हे जे काही असतं त्याला म्हणतात अवांतर वाचन। तर आपण किमान दररोज 2 पानं तरी यांचं वाचन केलं पाहिजे। मग कधी कविता वाचल्या पाहिजेत, कधी गोष्टी वाचल्या पाहिजेत असं आईला वाटत होतं। बघा, वाचावीत असं तिचं मत होतं, कोणाचं? आईचं। पुढे बघू, खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरता आईला यश येत नव्हते। बघा, आई खूप प्रयत्न करत होती किंवा काहीही करून आपल्या सोनालीला जे आहे ती अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी ती खूप प्रयत्न करत होती, त्यासाठी तिला ती प्रवृत्त करत होती, म्हणजे तिला प्रेरित करीत होती, परंतु आईला मात्र यश येत नव्हतं। मग आता पुढे बघू की आई नेमकं काय करते। बघा आता की एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितलं। बघा, एकदा काय होतं, सुट्टीचे दिवस असतात आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आई काय करते, हे गोष्टीचं पुस्तक
सोनालीच्या हातामध्ये देते आणि तिला म्हणते, काय म्हणते आई बघा, सोनाली मला एका शाळेत पाहुणे म्हणून बोलावलं आहे, तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे, मला खूप काही गोष्टी माहीत आहेत पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. बघा आई सोनालीला काय म्हणते की सोनू मला एका शाळेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी मला पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे. तशा मला अनेक गोष्टी माहीत आहेत परंतु कोणती गोष्ट सांगावी हे मला समजत नाही आहे. आता पुढे बघू. या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असं वाटते, तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे, मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. आणि आई काय म्हणते, हे जे गोष्टीचं पुस्तक आहे या पुस्तकातली एक चांगली गोष्ट सांगावी असं मला वाटतं, परंतु तू यामधली एक छानशी गोष्ट मला निवडून दे आणि तीच गोष्ट मी शाळेत सांगणार आहे असं तिला आई म्हणते. आता पुढे बघा की आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. बघा या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आईला मदत करावी लागणार आहे. आणि आईला मदत म्हटल्याच्यानंतर सोनालीला शाळेमध्ये जी बाईंनी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, की आपण सर्वांना मदत केली पाहिजे, या मदतीची सुरुवात घरापासून करा. बघा मॅडमनं काय सांगितलं होतं की आपण सर्वांना मदत केली पाहिजे आणि या मदतीची सुरुवात आपण घरापासून केली पाहिजे. पुढं मॅडम म्हणाल्या होत्या, मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. बघा बाईनं काय सांगितलं होतं शाळेमध्ये, की दुसऱ्याला मदत करण्याचे दोन फायदे आहेत. कोणते? की एक तर आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्याला तर आनंद होतोच पण दुसऱ्याचा आनंद जो आहे तो आपल्याला समाधान देऊन जातो, म्हणजे त्यालाही आनंद होतो आणि आपल्यालाही समाधान मिळतं, असा दुहेरी फायदा मदत करण्याचा आहे. आता पुढे बघू. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. बघा मॅडम काय म्हणाल्या होत्या शाळेतल्या, की तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणाला कोणती मदत केली त्याची एक नोंद वही ठेवा आणि ती नोंद वही दर शनिवारी आम्हाला दाखवा असं बाईनं सांगितलं होतं. तर आता पुढे बघू. सोनालीने आत्तापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या, आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील. बघा की सोनाली काय म्हणते, की ठीक आहे बाईनं आपल्याला कोणाकोणाला मदत केली ते वहीत लिहायला सांगितलं आहे, त्यामुळे आपण दोन गोष्टी करू शकू, एक तर आपल्या वहीमध्ये एक नोंद पण होईल आणि त्या नोंदीची दखल शाळेत घेतली जाईल आणि बाई सर्वांसमोर आपलं कौतुक करतील, तसंच बाई आपल्याला शाबासकी देतील, या विचाराने तिने पटकन हो म्हटले. बघा की सोनाली ताबडतोब हो म्हणाली, कारण बाईनं सांगितलं होतं की तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर ती तुम्ही पुस्तकात लिहा आणि शाळेत दाखवा, आणि म्हणून सोनाली ताबडतोब हो असं म्हणते. आता पुढे बघा. आईच्या हातातले पुस्तक घेतले आणि ती हो म्हणाली आणि तिने लगेच आईच्या हातातलं पुस्तक घेतलं. आता पुढे बघू. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. बघा सोनालीच्या आईनं जे पुस्तक तिला दिलं होतं त्या पुस्तकामध्ये अनेक छोट्या छोट्या कथा होत्या आणि नुसत्या कथांची नावं वाचून कोणती कथा निवडावी हे सोनालीला काही कळेना. मग शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. बघा आता कोणती कथा निवडावी हे काही तिच्या लक्षात येत नव्हतं. मग तिला काय वाटलं, चला एक कथा वाचून बघूया. मग एक वाचली, मग दोन वाचली, असं करता करता नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा सोनालीनं वाचल्या. पुढे बघू. अवघ्या 1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले आणि अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये सगळं पुस्तक वाचून झालं. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले, पण जसजशी ती त्या पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यामध्ये काय लिहिलेली आहे,
याविषयी उत्सुकता वाटू लागली. बघा की काय झालं की पहिल्यांदा तिला ही गोष्ट फारच कंटाळवाणी वाटली, परंतु जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तस तशी तिला पुढची कथा काय आहे बघा त्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे याविषयी तिला उत्सुकता वाटू लागली. हो की नाही? त्यानंतर तिने ते पुस्तक केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. तर अशा प्रकारे सोनालीनं एक एक करून जवळपास ते संपूर्ण गोष्टींचं पुस्तक वाचून संपवलं आणि आपण पुस्तक केव्हा संपवलं हे तिला देखील कळालेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथपर्यंत बघितलं, तर पुढील माहिती आपण पुढच्या भागात बघूया. तर धन्यवाद.